या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। इंदापूर या ठिकाणी 8 मार्च रोजी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। गारांचा पाऊस आणि चक्रीवादळ झाल्यानं कळस या ठिकाणी पिलेवाडी गावातील शेतकरी लक्ष्मण बाजीराव रुपणवर, महादेव बाजीराव रुपणवर यांच्या घराचे आणि जनावरांच्या गोठ्याचे अक्षरशः पत्रे उडून गेल्यानं कुटुंबाचा निवारा उद्ध्वस्त झाला असून राहण्याचा प्रश्न निर्माण झालाय। गोठ्याचे पत्रे उडून जनावरांच्या अंगावर पडल्यानं जनावरांना मोठी दुखापत झालेली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नसून आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालंय। या सर्व घटनेची माहिती सुरेश रुपणवर यांनी प्रशासनाला दिलेली असून पंचनामे करण्याचे आश्वासन देण्यात आले। न्यूज रिपोर्टर महेश गडदे, आज 24 तास, इंदापूर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास।